राडा झालेली आहे आणि समर्थक. मला असं वाटतं की ही जी काही मालवणची घटना झालेली आहे आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची घटना आहे याच्यावर कोणीच राजकारण करू नये असं माझं मत आहे. पहिल्यांदा तर निश्चितपणे ही घटना आपल्या सर्वांकरता कमीपणा आणणारी घटना आहे, अतिशय दुःखद घटना आहे. पण त्याचवेळी अशा प्रकारची घटना झाल्यानंतर एकतर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे, कोण दोषी आहे त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. या तिन्ही गोष्टींकडे आता त्याची कारवाई चाललेली आहे. नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असल्यामुळे नेव्हीने चौकशी समिती तयार केली, टीम तयार केली, ती टीम त्या ठिकाणी येऊन गेली आहे. त्यामुळे नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल. घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा काय त्याच्यामध्ये चुका राहिल्यात या संदर्भातला तो रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. ऑलरेडी PWD विभागाने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे, FIR केलेला आहे. त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल. त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. आणि दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत. त्यामुळे या दृष्टीनं ही घटना झाल्यानंतर जे जे करणं आवश्यक आहे ते केलं जात आहे, नेव्हीकडनं देखील केलं जात आहे. मात्र त्याचवेळी केवळ याचं राजकारण करायचं हे जे काही विरोधकांनी सुरू केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्म्यातनं पाहायचं, निवडणुकांच्या चष्म्यातनं पाहायचं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये. मी एवढंच सांगतो, राज्य सरकार, नेव्ही असेल, सगळ्यांनी एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत. ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील या संदर्भातली कारवाई सुरू केली. आता घटनाक्रम बघता निवडणूक डोळ्यासमोर मुद्दाम केलं गेलं असं वाटतं का? घटनाक्रम असं आहे की आता कोणी काय केलं हे मी बोलणार नाही, पण सगळ्यांनाच माझी विनंती पण आहे आणि सूचनाही आहे, या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही. शरद पवार साहेब म्हणाले की या सरकारला हे कळत नाही की कुठे भ्रष्टाचार करावा किंवा याचं तारतम्य नाही या सरकारला. खरं म्हणजे शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना हे देखील माहिती आहे की हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे, हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही. आणि एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य दुसरीकडे नाही असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठेच नको, भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहिजे, पवारसाहेबांचाही विरोध असला पाहिजे. ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का मग इतर ठिकाणी? मला असं वाटतं हे राजकीय जे वक्तव्य आहे ते राजकीय वक्तव्य केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी दिले जात आहेत. पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही. नारायण राणे साहेबांनी आंदोलन दरम्यान तिथे पत्रकारांना अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. मला असं वाटतं की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना, पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटतं. भाऊ, बदलापूरच्या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातले संचालक आणि मुख्याध्यापक सगळे फरार झाले. जे कोणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असतील ते कुठेही पळून गेले तरी त्यांना शोधून काढू आणि त्यांच्यावर कारवाई. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर.
CTR कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे, संपर्क 8881731100। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.